आसपास. कोल्हापूर चप्पलची ब्रँडिंग हवं यासाठी कोल्हापूरच्या इंद्रजीजाने पुढाकार घेतला आहे. जे जे ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये त्यांनी एक प्रोजेक्ट मांडला आहे, तर आपण जाणून घेऊया. इंद्रजीत काय, नमस्कार. तू एक प्रोजेक्ट बनवला आहे? ॲक्च्युली माझं कोल्हापुरी चप्पल एक ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यातून मी स्वतःचं घरचं ब्रँडिंग हे आपल्या इन्स्टिट्यूटमधनं व्हावं, कारण की जेणेकरून मी फर्स्ट इयरला इथं आलो, त्यानंतर मी असं ठरवलं की माझ्या फील्डसाठी, माझ्या फील्डमधून, माझ्या प्रॉडक्शन जे घरचं आहे, जे पहिल्यापासून आपल्या व्यवसायामध्येच आहे, जे मूळ व्यवसाय आपला, त्यामधून जर माझं जर झालं पूर्ण तर ते मी डेव्हलप करायचा प्रयत्न केला. आणि ॲक्च्युली कोल्हापुरी चप्पलचं ब्रँडिंग होत नाही आहे, मग त्यासाठी असं विचार केला की आपण करावं. मग ते सुरुवात म्हणून मी आपले कोल्हापुरी चप्पलमधून एक विंटेज गार्ड बनवले. तर त्यामध्ये अशी प्रोसेस आहे की ह्या ज्या कोल्हापुरी चप्पलच्या बारीक स्केलमध्ये डिझाईन्स बनवले, तर ज्या कोल्हापुरी चप्पलाच्या 7-8 डिझाईन्स आहेत ज्या मेन आहेत, कोल्हापुरी कापशी डिझाईन, कुरुंदवाडी चप्पल, परत आडवाटपट्टी, शेंडीची लांब असते चप्पल असते, परत गांडी डिझाईन असते, परत अशा बारीक सारीक डिझाईन आहेत कापशीमध्ये वगैरे, परत आमदार कापशी वगैरे अशा डिझाईन्स आहेत. मग त्या डेव्हलप केल्यात की कोल्हापुरी चप्पलमधून, जेणेकरून त्याचं ब्रँडिंग व्हावं. आणि ही अशी मी गाडी जी बनवली, तर त्या गाडीमध्ये सगळी सिस्टीम रॉयल टाईपमध्ये केले आणि ते ट्रॅडिशनल लुक घेतला आहे, जेणेकरून आता कोल्हापुरी चप्पल एक कलाकुसरीचं ट्रॅडिशनल आणि रॉयल इफेक्ट असतो त्याचा, आणि तो पोशाख वगैरे त्यावरती यूज होतो. तर गाडीचं महत्त्व असं आहे की हा रॉयल कलर, परत त्यातलं गोल्डन्स इफेक्ट वगैरे त्यामध्ये मी आणलं आहे, आणि त्याचं पूर्ण जे डिझाईन्स केलेलं आहे तर त्यामध्ये ते पूर्ण केलं आहे की